आजकाल कष्टाने मोठी केलेली मुलंमुलीसुद्धा आपल्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देतात उदरनिर्वाहाची औषधपणाची काळजीसुद्धा ते करत नाहीत विचारपूसही करत नाहीत आणि अशा वेळी या पालकांनी म्हणजे जे वृद्ध आहेत त्या पालकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठवायचे का तर त्यांना पोटगी मिळाली पाहिजे आता मला सांगा ह्या वयामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाकडनं पोटगी मिळावी म्हणून न्यायालयात जायचं जेव्हा की त्यांना चालणं करणं जमत नाही त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा नाही आहे त्याचप्रमाणे त्यांची तब्येतही ठीक नाही आहे अशाऱ्या त्यांनी न्यायालयात जायचं हे योग्य आहे का मी ॲडव्होकेट सुषमा सावळे तुमचं सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आजच एक मी लेख ह्याच्यामध्ये सकाळमध्ये मी वाचला आणि मला असं वाटलं की हा तुमच्याबरोबर मी शेअर केला पाहिजे आईवडील अगदी मुलांना म्हणजे नवसानी मुलगा निर्माण करतात देवाला नवस करतात की मला मुलगा हो देत मुलगा होतो शिक्षण छान होतं आवडीची सून बघून लग्नसुद्धा करतात मग काय आई वडिलांचं कर्तव्य संपलं आता मुलगा सोन नातवंड यांच्यासोबत आपण छान सुखाचे दिवस जगू असं त्यांच्या मनामध्ये हे स्वप्न असतं परंतु ते स्वप्नच राहतं आणि का क्षणामध्ये त्याचं होत्याचं नव्हतं होतं कसं तर एक वर्षाच्या आत सोनेमध्ये आणि आईवडिलांमध्ये छोटे छोटे वाद होतात मग सोन मुलाला आईविरुद्ध वडिलांविरुद्ध कामधायला सुरुवात करते आणि बघता बघता तो मुलगा मुला आईवडिलांचं घर सोडून एका वर्षाच्या आत निघून सुद्धा जातो जेव्हा गणपती गौरी येतात त्यावेळेला आईवडील त्याला फोन करून बोलतात परंतु त्यावेळेला तो काय उत्तर देतो तो उत्तर देतो की आम्हाला काही गणपती बसवायला यायला जमणार नाही तुमचं तुम्हाला जमत असेल तक करा तर करा नाहीतर गणपती प्रथा बंद करून टाका हे ऐकल्यानंतर त्या आईवडिलांना इतकं दुःख होतं कसे तरी जेमतेम पाच हजार रुपये पेन्शनचे असतात त्यात हे उभयता कसा तरी भार भागवत असतात मुलाची काहीतरी आर्थिक मदत व्हावी यासाठी ते मुलाला म्हणतात तर तो म्हणतो की मला पुन्हा फोन करू नका असं उत्तर देतो तुमचा माझा काही संबंध नाही नातेवाईकांचा सल्ला घेऊन शेवटी आईवडिलांनी काय केलं तर मुलाकडे मुलासाठी त्यांनी मुलाच्याच विरोधात न्यायालयात जायचं ठरवलं परंतु दगडासारखा निर्णय म्हणजे हृदयावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आणि ते न्यायालयात मुलाच्या अगेन्स्ट मुलाच्या विरोधात म्हातारपणी एकच आधार आहे आणि म्हणून ते न्यायालयात जातात न्याय मागायला आता मुद्दा हा आहे की मुलाच्या विरुद्ध कोर्टामध्ये न्याय मागायला जाता येतं का तर हो येतं जाता येतं आर्थिक मदतीसाठी आपल्याला मुलाच्या किंवा मुलाच्या विरोधात न्यायालयामध्ये पोटगीसाठी दावा दाखल करता येतो विविध कायदे ते त्याच्यासाठी आहेत आता आईवडिलांची मुले ही मुलेही वृद्ध असून त्यांना काहीच उत्पन्नाची साधन नसेल तर मग असे वयस् वयस्कर ज्येष्ठ नागरिक जे असतात ती आपल्या नातवंडांकडे सुद्धा पोटगी मागू शकतात असा सुद्धा कायदा आहे आता कोणत्या कायद्याच्या तरतुदीखाली आईवडिलांना पोटगी मिळते तर सगळ्यात प्रथम ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह आणि कल्याण अधिनियम दोन हजार सात हा जो कायदा आहे तो अशा नागरिकांसाठी आहे की जे साठच्या पुढे आहेत असे नागरिक पोटगीसाठी दावा दाखल करू शकतात आणि फौजदारी जी प्रक्रिया आहे त्याच्या कलम एकशे चोवीस एकशे पंचवीसनुसार कोणत्याही धर्माचे आईवडील हे आपल्या मुलाकडे पोटगीसाठी दावा दाखल करू शकतात त्याचप्रमाणे मुलाकडे पोटगीत तर मुला मागू शकतात आणि कौटुंबिक हिंसाचार असेल तर महिलांचं संरक्षणसुद्धा करण्यासाठी हा कायदा आहे आता काय आहे ह्या कायद्यामध्ये तर हा कायदा जो आहे हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे दोन हजार सातमध्ये हा आलेला आहे आता कसं आहे की आपण आपत्य म्हणून फक्त मुलगाच गणला जातो का तर असं नाही आहे मुलगा आणि मुलगी या दोघांचासुद्धा समावेश ह्याच्यामध्ये होतो आता वय वर्ष जर आठच्या पुढे असतील तर अशा आपत्त्याकडे पोटगी नक्कीच मार मागता येते आता पोटगी कशासाठी मागायची तर आता अन्न वस्त्र निवारा आणि वैद्यकीय उपचार निर्वाह या व्याख्यामध्ये निर्वा का काय काय येतं बघा हां आता अन्न आहे वस्त्र आहे निवारा आहे वैद्यकीय शुश्रूषा आहे उपचार आहेत औषधांचा खर्च आहे ह्या सगळ्यांसाठी पोटगीची रक्कम ठरवली जाते आता पोटगी ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये काय आहे दोन हजार बावीसपासून एक विशेष बदल केला आहे तो म्हणजे असा की सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे पोटगी मागणाऱ्या अर्जदाराने स्वतःच्या बँक खात्याचे स्टेटमेंट द्यायचे स्वतःच्या नावावर असेल ती मालमत्ता द्यायची स्वतःवर असलेल्या जबाबदाऱ्या त्याचप्रमाणे न्यायालयाकडे मांडायच्या ह्या सगळ्या असतात तसेच पोटगी कशासाठी मागता आहे याच्या संदर्भात देखील पुरावा देणं खूप गरजेचं असतं आता पोटगी ज्याच्याकडे तुम्ही मागताय अशा मुलाला देखील स्वतःचे तीन वर्षाचे बँक स्टेटमेंट द्यावे लागतात त्याचप्रमाणे स्वतःच्या मालमत्ता जबाबदाऱ्या कोर्टाला सांगाव्या लागतात आणि असे देणे असे पुरावे देणे हे बंधनकारकच आहे अशा दोन्ही दोन्ही बाजूंची जी कागदपत्रं असतात ती तपासल्यानंतर मुलाचे दरमहा उत्पन्न किती आहे आणि आईवडिलांच्या गरजा किती आहेत याप्रमाणे काय होतं सारासार विचार करून न्यायालय पोटगी किती द्यायची आईवडिलांना हे ठरवतं आता पोटगीची रक्कम ठरल्यानंतर मग काय होतं तर न्यायालयाने पोटगीचा अर्ज मंजूर करून पोटगीची रक्कम ठरवल्यानंतर ती भरणे अर्जदारांना देणे हे मुलांवरती बंधनकारक असतं तसं न केल्यास आईवडील न्यायालयात पुन्हा अर्ज करतात जेणेकरून मुलांना वॉरंटही निघेल वेळ पडलीच तर अटकसुद्धा होऊ शकते तर मुलांची जर स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर अशा मालमत्तेवर जप्तीसुद्धा आणली जाऊ शकते आता पोटगी मिळण्यासाठी न्यायालयात किती दिवस लागतात तर भारतीय न्यायव्यवस्थेप्रमाणे यामध्ये थोडा कालावधी लागू शकतो परंतु ज्येष्ठ नागरिकांना जलद न्याय देण्याची व्यवस्था सुद्धा त्या कायद्यामध्ये झालेली आहे त्यामुळे त्या व्यक्तींना लवकरात लवकर त्यांचे दावे निकाली काढले जातात आणि ठरलेल्या पोटगीची रक्कम त्याच्यामध्ये बदलही करून देऊ दे देऊ दिल, दिल, दिली जाऊ शकते आता न्यायालयाने ठरलेली पोटगीची रक्कम जी आहे ती पक्षकारांच्या परिस्थितीमध्ये बदल घडल्यास बदल होऊ शकतो म्हणजे आता समजा जसं की आपण म्हणूयात गरजा आता भाजीपाल्यांचे भाव वाढले आहेत काही गोष्टींचे भाव वाढलेले आहेत धान्यांचे भाव वाढले आहेत तर जसे जसे ह्याच्यामध्ये बदल होतात तशा पोटगीच्या रक्कमेमध्ये सुद्धा बदलते कारण का की तर तुम्ही बघा काय होतं की आपण बाजार हाट जेव्हा करायला जातो तेव्हा जे पैसे आपण देतो ते पुरत नाहीत कारण की भाव वाढलेले आहेत सगळ्यांचे आता हे भाव का वाढलेत तर का पारा पाऊस पाणी नाही आहे त्याच्यामुळे सुद्धा हे भाव वाढतात मग अशा वेळेला आता काय करायचं तर मग पुन्हा अर्जदार म्हणजेच आईवडील हे कोर्टात जाऊन पोटगी मागू शकतात आणि वाढवून मागू शकतात आणि लवकरात ला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न देखील कोर्ट करतं आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि काय कल्याणासाठीच हे जे न्यायालय आहे हे काम करतं परंतु ह्यापेक्षाही मोठा गो मोठी गोष्ट ही आहे मोठा प्रकार हा आहे की आईवडिलांनी दिलेला जन्मसंस्कार शिक्षण ह्यांची जी जाणीव आहे ती मुलांनी ठेवून त्यांच्या गरजांचा विचार करून आईवडिलांना न्यायालयात जाण्याची वेळच यायला नको असा विचार करून ते करू शकतात ना तर उलट आपल्या आईवडिलांना न्यायालयात न जाता आपण स्वतःहूनच त्यांनी आपल्या बायकोच्या आपलं किती ऐकायचं हे सुद्धा मुलांनी ठरवायचं हे महत्त्वाचं आहे खूप कारण की बायको तुमच्याकडे आज आली आहे पण आईवडिलांनी तुम्हाला जन्मभर लहानाचं मोठं केलं हे तुम्हाला विसरता नाही ना त्यामुळे त्यांचा तुम्ही अधिक विचार अगोदर करायला पाहिजे तर ही जाणीव मुलांनी ठेवली पाहिजे त्यांच्या गरजांचा विचार करून आपणहून स्वतःहून आईवडिलांना न्यायालयात जाण्याची वेळच न येऊ देता त्यांनी स्वतःहून ती रक्कम स्वतःच ठरवायची आणि स्वतःच त्यांनी ती दिली पाहिजे आईवडिलांना कसं आहे की ह्या वयात जेव्हा त्यांना खरं तर आधाराची गरज आहे अशा वेळेला आधार न देता म्हणजे मुलांच्या आधाराची गरज त्यांना असते त्यावेळेला ते थे आधारही त्यांना मिळत नाही मुलांचा कारण काय तर त्याची पत्नी पत्नीनेसुद्धा हा विचार करायला पाहिजे की आपल्यालासुद्धा आईवडील आहेत तर हा विचार जर सुज्ञपणे केला तर त्या दोघांना वारावेकोंनी आईवडिलांच्या जवळ राहायला पाहिजे पटत नसलं तरी काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत ता। आणि त्याहीपेक्षा पुढची गोष्ट म्हणजे जर नाहीच जमलं तर दूर राहा परंतु आईवडिलांची काळजी घ्या मागेही मी एक व्हिडिओ ह्याच्यावर बनवला होता तोही मी कदाचित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल किंवा एंडस्क्रीनला टाकून देईन परंतु न्यायालयात आईवडिलांना जाऊ देण्याची वेळ येऊ न देणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे तर अशा प्रकारे मुलांनी आईवडिलांची जर काळजी घेतली कमीत कमी, कमी त्यांना जर त्यांच्या उदरनिर्वाहाची किंवा खाण्यापिण्याची औषधोपचाराची आजारपणाची सगळी जर काळजी घेतली तर थोडाफार तरी त्या आईवडिलांना जरी राहत नसेल जवळ तरी आधार मिळतो तर ही मुलांनी विचार करण्यासारखी अगदी गोष्ट आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा इतरांना ही माहिती शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढेही असेच सगळे नवीन माहितीसह हो। तुम्हाला व्हिडिओ मिळतील धन्यवाद